प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी कुसुम टप्पा 2 यासाठी राज्य सरकारने 15,27,54,000 रुपयांचा निधी महाऊर्जेला देण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात जिथं वीज पोहोचली नाही अशा ठिकाणी कृषी पंपांना सौर ऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून राज्यात 1,00,000 कृषी सौर पंप बसवण्यात येणार आहेत. यापैकी 10% हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. हा विषय नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी धनंजय, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. ज्या ठिकाणी वीज गेलेली नाही अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी सौर ऊर्जा वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही योजना केवळ जिथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठी आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% अनुदानावर ही योजना राबवण्यात येते. राज्यात ही योजना राबवताना 1,00,000 पारेषण विरहित सौर कृषी पंप मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जा करत आहे. कुसुम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षात राज्यात 50,000 नग सौर कृषी पंप बसवण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 14 पुरवठादारांना वर्क ऑर्डर देण्यात आल्यात. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 30,527 लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा जमा केला असून त्यातील 10,065 पंपांपैकी 8,918 सर्वसाधारण गटातील शेतकरी आहेत. तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडील लाभार्थ्यांसाठी 696 आणि आदिवासी विकास विभागाकडील लाभार्थ्यांसाठी 451 पंप देण्यात येणार आहेत. सध्या 8,411 लाभार्थ्यांच्या बोरवेलच्या ठिकाणी पंप बसवण्याचं काम सुरू आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून 10% लाभार्थी हिस्सा 10% आणि केंद्र सरकारकडून 30% हिस्सा देण्यात येणार आहे. उर्वरित 30% महावितरणकडील इस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करातून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून सरकारच्या मान्यतेनंतर वर्ग करण्यात येणार आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या अनुदानाच्या 10% हिस्सा उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेकरिता अर्थसंकल्पात 109,11,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार 10% शासन हिस्सा देण्यासाठी अर्थसंकल्पित निधीच्या 15%नुसार महाऊर्जाला 15,27,54,000 रुपये वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरही करा.